आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा। डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील। काय सोडवणार तेही मराठीत। फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा। आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हॅलो एव्हरीवन, आपला प्रश्न आहे पॅरामोशियम सिलिएटेड प्रोटिस्ट तर प्लाझ्मोडियम हे कोणत्या प्रकारचे प्रोटोजोअन्स असतात। ऑप्शन्स आहे अमीबॉइड प्रोटोजोअन, सिलिओफोरा, फ्लॅजेलेटेड प्रोटोजोअन, स्पोरोजोअन। तर अकॉर्डिंग टू द ऑप्शन्स याचं उत्तर आहे स्पोरोजोअन। प्लाझ्मोडियम हे स्पोरोजोअन या टाईपचे प्रोटोजोआ असतात। प्लाझ्मोडियम मध्ये कोणत्याही प्रकारचं स्पेशल लोकोमोटरी स्ट्रक्चर नसतं। हे जे आहेत यांच्यामध्ये स्पोर्स असतात काही स्टेजेस मध्ये। दॅट्स वाय यांना स्पोरोजोआ किंवा स्पोरोजोअन म्हणतात। त्यांच्यात काही स्पोर लाईक स्टेजेस असतात म्हणून त्यांना स्पोरोजोअन प्रोटोजोआ क्लास मध्ये टाकण्यात येते। अमीबॉइड प्रोटोजोअन जे आहेत यांच्यामध्ये अमीबा सारखे सुडोपोडिया हे लोकोमोटरी स्ट्रक्चर असतात। सिलिओफोरा, सिलिओफोरास म्हणजे काय, सिलिएटेड प्रोटिस्ट ज्यांचा एक्झाम्पल आहे पॅरामोशियम, यांच्यामध्ये लोकोमोशन साठी सिलिया प्रेझेंट असतात। फ्लॅजेलेटेड प्रोटोजोन, फ्लॅजेलेटेड प्रोटोजोन मध्ये लोकोमोशन साठी फ्लॅजेला प्रेझेंट असतात। आणि प्लाझ्मोडियम जे आहेत ते स्पोरोजोअम या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात ज्यांच्यामध्ये कोणतंही स्पेशल लोकोमोटरी स्ट्रक्चर नसतं।